मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली होती, मात्र राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्याने जरांगे अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होईल. राज्यातले 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा निर्णयही होणार असल्याचं समजतंय. मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटीत जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू होतंय. 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे सुद्धा ठरवणार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण पुन्हा एकदा सुरू होतोय आरक्षणासाठी.